जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तू रहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, मागील वेळी जे नोकरदार मंडळी आहे त्यांच्या नोकरीमध्ये त्यांची बढती होण्यासाठी, त्यांचा पगार वाढ होण्यासाठी मी काही तुम्हाला साधे सोपे तोडगे सांगितले होते। त्याचबरोबर जे व्यापारी मंडळी आहे त्यांचा बिझनेस वाढण्यासाठी देखील मी काही तुम्हाला साधे सोपे मी तोडगे सांगितले होते। ते दोन्ही व्हिडिओ पाहून मला बऱ्याच लोकांनी फोन केले, व्हॉट्सअपवर मेसेज केले की बबनराव, हे जे तुम्ही तोडगे सांगितले ते खरंच आम्हाला आवडले आहेत, तरी पण आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की आम्हाला येता जाता असं काहीतरी साधं सोपं तुम्ही सांगा की जेणेकरून आमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आर्थिक जी चणचण आहे, ती आम्ही त्याच्यातून बाहेर पडू। मंडळी, थोडासा विचार केल्यानंतर थोडंसं लक्षात आलं की दारिद्रता हा रोग नाही आहे, पण प्रत्येक रोगाचं ते जन्मस्थान आहे। त्यामुळे ह्या दारिद्र्यमुक्तीसाठी आपण काय करायचं त्या संदर्भात मी आता तुम्हाला खूपच सोप्यातल्या सोप्या गोष्टी तुम्ही सांगतो, ते तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये अंमल करा आणि तुमच्या या दारिद्र्यापासून तुम्ही मुक्त व्हाल। मंडळी, तुम्हाला दारिद्र्यता मुक्त व्हायचं असेल त्याच्याबरोबर तुमचं कर्म हे तुम्हाला केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही। पण त्याच्याबरोबर जर तुम्ही ह्या गोष्टींची जर तुम्हाला जोड मिळाली तर नक्कीच तुम्ही त्याच्यातून मुक्त व्हाल। आता मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो। श्री सुक्ते, श्री महालक्ष्मी अष्टक, श्री महालक्ष्मी अष्टक किमान 16 वेळा तरी बोलावे। तसेच या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपे संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमा असे येता जाता सतत म्हणावे। मंडळी, पुरुषार्थाला उपासनेची जोड दिल्याने लक्ष्मीची कृपा होऊन दारिद्र्य दूर झाले तर त्यापासून उत्पन्न होणारे संभाव्य रोग पण टळतील। मंडळी, आज जेवढं साधं सोपं देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे, हा तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तो लाईक करा, शेअर करा। तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्मावरचे जर व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। तूर्तता आज इथेच थांबतो। धन्यवाद। जय गणेश।